समर्पण निर्माण आहे, त्यासाठी तुमची संवाद यात्रा सुद्धा सुरू आहे, तर याबद्दल काय सांगाल, त्या कायद्याबद्दल काय सांगाल? केंद्र सरकारने जे विधेयक आज मंजूर केलेली आहेत ती शेतकऱ्यांना 1930 सालात ढकल पाठीमागे ढकलणारी आहे. म्हणजे इंग्रजांनी सुद्धा जी संरक्षण द्यायचा प्रयत्न केला ते देखील या सरकारने काढून टाकलेलं आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. खुला बाजार म्हणजे काय? तर मुद्दा हा आहे, त्याच्याबद्दल देवी थोडंसं बोलतील, पण मला एवढंच मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हमीभावाच्या अंमलबजावणीसाठी जरा शेतकऱ्याचा आसूड आता हातात घेतला पाहिजे असं मला स्वतः वाटतं. म्हणून आम्ही त्यांना शेतकऱ्याचा आसूडच्या पुस्तकाची प्रतही दिली आहे, त्यांना प्रतही दिली आणि त्यांच्याकडे मागणी केली की पुण्याच्या बाजार समितीने जरा थोडंसं लेट घेऊन या हमीभावाची अंमलबजावणी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू करावा. सुरू तर एखाद्या याच्यावर होईल पण सुरू करावा. हमी फंडाची उभारणी करावी, शेतकऱ्यांची नोंदणी करावी. जे नोंदणी करणारे शेतकरी इथं बाळ आणतील त्यांना जरा त्यांना ॲडव्हान्स लागेल सगळ्याला घेतलं का कीटकनाशक बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याची समग्र योजना पुण्याच्या मार्गाच्या कमिटीने करावी हा आग्रह धरण्यासाठी आम्ही चालेल आहोत. समानता घेता विरोधकांच्या अनुपस्थितीत हा कायदा मंजूर केलेला आहे, कुठेतरी गेला राजकीय वळण येतं आहे का असं वाटतं नाही? त्या राजकांचं आता त्या आकडे जाण्याचं त्यांना सरळ सांगितलेलं आहे ते काय झालं आहे हे मलाच मला सांगायचं आहे. मी सत्यशोधक आहे, सत्यशोधक चळवळीमध्ये दिनकरराव जवळकर नावाच्या संस्थांनी जे पुस्तक लिहिलं त्या शेतकऱ्यांचा असूड अपेक्षित क्रांतीचं क्रांतीचं रणशिंग 1932 सालचं पुस्तक आहे. ते म्हणतात भारत पुणे शेतकरी बरोबर शून्य काय, शेतकऱ्याला वगळून जर भारताचा विचार करणार असाल तर शून्य खाताची अशी परिस्थिती ती आहे. किंवा केंद्र सरकारने जे काही त्याचे आम्ही विरोधक आहोत, केंद्राने वाऱ्यावर सोडून दिलं, इंग्रजाने केले ते देखील यांनी केले नाही, अगदी वाऱ्यावर सोडलेलं आहे, त्याचा ते आम्ही बाहेर जाऊन करत करतो. पण त्याचा पर्याय म्हणून पुण्याच्या मार्केट कमिटीला विनंती करतो प्रचलित कायद्यामध्ये जे आहे त्याचा अंमल सुरू करा, त्याची आमची विनंती आहे. तिथे महामंडळ आहे, महामंडळ आहे, पैसे आहेत, संशोधन सगळं काही आहे, फक्त राजकीय ज्याला इच्छाशक्ती पाहिजे असं आपलं वाटतं. शेतकऱ्यांच्या मनात चिंता आहे. APMC जे आहेत ते सगळे अत्यंत चिंतेमध्ये आहेत, आम्हाला श्रमिक चिंतेमध्ये, शेतकऱ्यांची मुलं चिंतेमध्ये. ह्या सगळ्यांची संख्या देशभर जर मोजली तर 70 कोटीच्या वर, अर्धी लोकसंख्या चिंतेत आहे या कायद्यांच्या बाबतीत. आणि याच्यामध्ये जर ही सगळी चिंता लक्षात घेऊन आत्ताच पावलं उचलली नाही तर मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. हिमालयामधला एखादा 10,000 स्क्वेअर किलोमीटरचा हिमनग ग्लेशियर जे ग्लेशियर जर मिसळून निघाला तर उत्तर हिंदुस्थानाचं काय होईल? भारतातली जी खेडी आहेत 6.5 लाख खेडी, त्यांची स्थिती ही विरघळण्यावर आणून ठेवलेली आहे. एवढा ताप वाढवला आहे, खेडी विरघळतील, शहरात व्यवस्था आहे काय? या सगळ्या लोकांना समजून घ्यायची तिची काही व्यवस्था केली काय? आणि खेडे हे भारतातलं खेडे 5-6 हजार वर्षाची जुनी संस्था आहे आणि शेती तर 7-8 हजार वर्षाची व्यवस्था आहे. ही कालपर्यंत व्यवसाय होती, आजपासून ती इंडस्ट्री बनली आहे आणि त्याचे जे परिणाम होतील ते 70 कोटी लोकांच्यावर झाले तर बाकीचे राहिलेले 70 कोटींच्यावर 140 कोटी सगळ्यांच्यावर परिणाम होतील. मूलभूत परिणाम, गंभीर परिणाम होणारा हा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्या जागी APMCला तुम्ही सुदृढ करा, APMCद्वारा जो योग्य माल आहे जो मिनिमम प्राईस आहे त्याचं वितरण करा. तर शेतीचे जे बरेच दिवस वाईट दिवस आहेत ते अजून वाईट होणार नाही, अजून बऱ्याच गोष्टी शेतीसाठी करायला पाहिजे. मिनिमम एवढं करा, म्हणजे मिनिमम प्राईसचा डिमांड हा आमचा मिनिमम डिमांड आहे, मॅक्झिमम डिमांड नाही. आणि तो APMCद्वारा व्हावा, अंबानी अडाणींच्याद्वारा तशी अपेक्षा ठेवणं हे शहाणपणाचं असणार नाही.